अवताराशिवाय दुनिया नाही. प्रत्येकाला काही ना काहीतरी अवतार धारण करायलाच लागतो, भले कुठल्याही युगात असो किंवा सध्याच्या युगातसुद्धा. जसे आपण आम्हाला बघतास की आम्हीसुद्धा अवतार कार्य आमचं पूर्ण करत आहोत. म्हणजेच मी खंडेरायांचा अवतार धारण केलेला आहे, तर सुरभीने म्हाळसेचा अवतार धारण केलेला आहे, आणि हे अवतार आपल्यासमोर आहेत. तसेच आता खऱ्या अर्थाने काही अवतार आपल्यासमोर येणार आहेत, आणि यांची गोष्ट म्हणजेच अवताराची गोष्ट आदिनाथ आपल्यासमोर घेऊन येत आहे. अवताराची गोष्ट नितीन दीक्षित यांचं दिग्दर्शन लाभलेलं आहे, आणि हे दोन गुंडस लहान लहान मुलं, ह्या मुलांचा अवतार कसा असणार आहे, त्यांच्यामध्ये अवतार कार्य त्यांचे कसे असणार आहे, ते कसे ते अवतार कार्य संपुष्टात आणणार आहेत, या सर्व गोष्टी तुम्हाला अवताराची गोष्ट या चित्रपटामार्फत बघायला मिळणार आहेत. चित्रपट तर जबरदस्त असणार आहे, म्हणजे सुपरडुपर हिट असणार आहे. गाणं मी बघितलं, गाण्याबद्दल सुरभी तुला काय वाटतं? गाणं आवडलं मला, छान आहे. गाण्यामध्ये मस्ती केली आहे जरा अवतारासोबत, म्हणजे अवतार आणि ते हे सगळं छान गाणं मस्त आहे. मुलांनी खूप एन्जॉय केला आहे, आणि जेव्हा मुलं एन्जॉय करतात तेव्हा ते गाणं हिट असतं. परत एकदा एक सुपर ट्रुपर सॉन्ग आपल्या तमाम महाराष्ट्रवासियांना मिळणार आहे, आणि मग ते म्हणजे डोक्याचं झालं भजं. खरंच आम्ही सुद्धा ते गुणगुणत होतं. सुरुवातीला वाटले काय लिरिक्स आहेत, पण ते गाणं बघितल्यावर खरंच अक्षरशः त्या गाण्याने वेड लावलेला आहे. जी काही आपल्याकडे हिट सॉंग्स आहेत त्याच्यापैकी अजून एक हिट सॉंग्सचं भरणं होणार आहे चांगल्या अर्थाने, आणि हे गाणं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ऐकायला मिळणार आहे. म्हणूनच अवताराची गोष्ट जरूर पहा तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये. येळकोट येळकोट जय मल्हार, बघा अवताराची गोष्ट जवळच्याच थिएटरमध्ये 26 डिसेंबरपासून.